त्याने ज्याच्या बॅटमधून चौकार षटकरांची बोळी लगावत असताना बॅटिंग करत असताना पंचेचाळीस धावा ठोकल्या आणि एक यष्टांच्या मागे स्टम्पिंग देखील त्याच्या माध्यमातून घेतलं घेतलं तो ईशान ठरतोय मॅन ऑफ द मॅच अमरावस्टर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ईशान यायचा आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे अमरा हॉस्टर्स संघाचा ईशान या स्पर्धेचे जे स्पॉन्सर आहेत रेडिटेअर एनर्जी मॉन्स्टर्स कंपनी यांच्याकडून हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण ईशानला देणार आहोत ईशान त्वरित यायचं आहे अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ कालच्या सगाजच्या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला असं वाटलं होतं की अर्धशतकाजवळ चाललेत परंतु थोडंसं प्रेक्षकांना निराश निराश केलं पंचेचाळीस धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या वेल प्लेड खूप चांगला खेळ मग मॅच मॅचमध्ये ईशान यांच्या मार्फत आपण पाहिलाय डावकुरा त्याचे फलंदाज म्हटलं की नेहमीच आपण उल्लेख करतो खूप चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतो वेल well प्लेड खूप चांगला खेळ तुमच्या मार्फत आपण पाहिला असाच खेळ पुढच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर ह्या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि आपले सर्वांचे लाडके आयोजक माननीय श्री देवराम भोईर साहेब यांचं इथं आगमन होत आहे त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय एक ह्या विभागातील मोठं नाव सांगायचं सा गरज नाही आहे साहेबांच्या कामाबद्दल कारण की या विभागामध्ये नेहमीच कामांचा धडाका त्यांच्यामार्फत आपण पाहिलेला आहे ते साहेब माननीय श्री देवराम भोई साहेब यांचं इथं आगमन झालं त्यांचं देखील आम्ही पुनशा एकदा सहर्ष स्वागत करतोय सर, सर? जाऊयात मैदानाच्या चार दिशेने चार्जर्स ग्रुप बी ची लढत आपण आता पाहायला मिळते पहिली लढत अमरा चार्जस विरुद्ध शिवाजी टू प्रथम नाणेफेक जिंकली अमरा चार्जस संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं अमरा चार्जस पाहुयात गोलंदाजी मार्कवरती कोण येत विनित धाव संख्येचा विचार करायला गेलो तर धावा धाव फलकावरती सहा सलामीची जोडी मैदानामध्ये नितीन आणि महेश स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय नितीन आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे स्ट्रायकिंग वरती नितीन यावेळेला कुटप्पाचा बॉल ऑन स्ट्राइडला स्ट्रोक खेळलेत चेंडू जातोय सीमालेशीच्या बाहेर येतोय चौकार अकूटप्याचा बॉल होता थोडासा अंगावरती घेऊन त्याला ऑन साईडला खेळलाय यावेळेला पुन्हा एकदा त्या त्याचा प्रयत्न मिस्टॅमिक स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय पहिला हदरा लागतोय फल अंदाज नितीन बॅक टू द आणि नक्कीच न्यू बॅटर ॲडव्होकेट ओमकार शेळकर सर यांचं इथं मैदानामध्ये दाखल होत आहेत मैदानामध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एडवरती आपण पाहिलंय पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतात एक मोठं नाव आहे यावेळेला बॅकफूटला गेलेत कट केलाय फटका सुरेख पर आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कव्हर सीझन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव्याचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगला खेळ मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय दोन धावा दोन धावेने धावफलक पुढे सरकतोय धावा लागतात धावफलकावरती बारा धावा एक गडी देखील बाद झालाय नितीन चांगली फलंदाजी करत होते परंतु झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलेत यावेळी लाखू टप्प्याचा बॉल होता अपील केली जाते आणि इथे अपील स्वीकारली जाते फलंदाजबाद दुसरा हाजरा वा चांगलं चांगलं गीत चांगलं गीत मैदानामध्ये आपण ऐकतोय नक्कीच या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री देवराम भोई साहेबांच्या वरती हे गाणं आपण ऐकतोय न्यू बॅटर आपण मैदानामध्ये दाखल झालेत नरेश परंतु दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात सीमालगत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या दोन धावेने धावफलक पुढे सरकले धावा लागतात धावफलकावरती चौदा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन षटक समाप्त आतापर्यंत चांगला खेळ चौदा फोर्टीन सुरेख खेळ मध्ये आतापर्यंत चालू आहे अतिशय शांतते पद्धतीने परंतु प्रथम फलंदाजी करत आहेत ते शिवाजी टू हा संघ अमरा चार्जस क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळतोय परंतु आतापर्यंत चांगला निर्णय पाहायला मिळालाय टॉस जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं होतं शिवाजी अँड टू या संघाला देखील चांगला खेळ करावा लागेल यावेळेला लेग एसीच्या बाहेर खराब चेंडू यशिरक्षक बीट झालाय आउटफील्ड खूप फास्ट आहे चेंडू जातोय लाईनच्या दिशेने पाहुयात काय होत आहे सीमालगत शेवटी चेंडू आव अडवला गेलाय किती धावा येत आहेत वाईड प्लस वाईड प्लस दोन वाईड प्लस टू म्हणजे तीन धावा अतिरिक्त ऍड खात्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या गोलंदाजी मार्फवरती आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील या ना यावेळेला पुन्हा एकदा लेकेशीच्या बाहेर पुन्हा एकदा खराब चेंडू स्वप्नील यांचा म्हणता येईल पंच वाईट बॉल घोषित करतायत यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नात अपयशी स्ट्रायकिंग एन वरती फलंदाज पाहतोय आपण मनीषा ना यावेळेला पुन्हा एकदा परिवर्तन करण्याचा प्रयत्न स्वप्नील यांच्या गोलंदाजीतून आणि इथे डायरेक्ट हिट परंतु सुखरूप वॉपिंग क्रिसमध्ये मध्ये आहेत पंचांचा लेग बाईकच्या स्वरूपात धावा येत अतिरिक्त धावीने धाव संख्येत भर पडतीये एकोणीस धावा धाव फलकावरती चांगलं कमबॅक स्वप्निल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वे। या पुन्हा एकदा लेग एसटीच्या बऱ्याच बाहेर चेडू टाकलाय पण पाहतात आमच्याकडे वाईट बॉल दर्शवतायत वाईट बॉलने पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडतीय धावा लागतात धाव फलकावरती वीस ट्वेंटी ऑन बोर्ड यावेळेला थोडस पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते दुसरी धावेचा दा प्रयत्न केला जातोय परंतु मनीष थांबवत आहेत एकेच धावा मिळेल विभागातील एक, एक मोठी नामांकित अशी स्पर्धा आपण पाहतोय नगरसेवक चषक दोन हजार तेवीस आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सकाळी ठीक साडेसात वाजता हे सामने चालू होतात मात्र आता आपण ग्रुप बी चा पहिला सामना पाहतोय ग्रुप ए चे पहिले सर्व सामने खेळून झालेत ग्रुप बी चा पहिली लढत अमरा चार्जर्स विरुद्ध शिवाजी अशी ही लढत आपण पाहतोय यावेळेला ऑप्शमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न बॅटने चेंडू वरती आदळले चेंडू जातो पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करू शकणार नाहीयेत येतोय मनीष यांच्या बॅट मधून चौकार चा चार धावा वन टू गो एक चेंडू षटकातील स्वप्नील गोलंदाजी तर खूप चांगली केली आहे परंतु थोडेसे अतिरिक्त चेंडू देखील हाताळलेत या षटकामध्ये यावेळेला फुल टॉस ऑन साईडला मनिषा ना होती चेंडू जातोय बॉर्डरलाईनच्या दिशेने वन बाउस सीमारेषेच्या पार यावेळेला येतोय पुन्हा एकदा चौकार दोन चेंडूंवरती दोन चौकार षटक संपते ते तीन आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक पुढे सरकतोय एकोणतीस या धावसंख्येवरती चांगली बॅटिंग करत असताना मनीष सलामीला आलेले फलंदाज आपण पाहिले अजूनही बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे या बारा चेंडूंमध्ये पंचवीस ते तीस धावा जर केल्या तर नक्कीच सिक्स्टी पर्यंत मजल मारू शकतो बॅटिंग करणारा संघ शिवाजी टू असा हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करणारे संघ बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांचा पाहूयात बॅटिंग पॉवर प्लेचा षटक हातांसाठी कोण येतोय हर्षित नरेश ऑन स्ट्राईक आणि हर्षित गोलंदाजी मार्कसाठी असतील बॅटिंग पॉवर प्ले मार्गस्थ आहे पाच षटकांसाठी तुम्हाला वीस मिनिटाचा कालावधी आयोजकांकडून दिला गेलाय जर पंचांनी तुम्हाला पेनल्टी दिली तर ती तुम्हाला स्वीकारावी लागेल आम्ही वारंवार सूचना करतोय हर्षित चला फास्ट खेळा एका दिवसामध्ये आम्हाला सोळा सामने सोळा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते याला फुल टॉस परंतु बॅट आणि बॉलचा काही प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये एक धावा मिळते नक्कीच चेंडूवरती चांगल्या चेंडूवरती घेतला असता बॅटवरती तर नक्कीच मोठा फटका लगावू शकले असते या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु मनीष बॅक टू द पवेलियन फर्निचर डिस्ट्रॉय होताना लकी आपल्या संघासाठी किती पद लक्की ठरतोय हे देखील मला महत्वाचं असेल कारण की संघ थोडासा अडचणीत आहे संघाला धावसंख्येची गरज आहे कारण की धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत थर्टी तीस धावा आत्तापर्यंत चौथं षटक मार्गस्थ आहे बॅटिंग पॉवर प्ले घेतलं गेलंय या षटकामध्ये किती धावा येत आहेत यावेळेला सुरेख चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने चेंडू जातोय थोडासा स्किट होताना देखील पाहायला मिळाला चेंडू या चेंडूवरती चांगली गोलंदाजी हर्षित यांची पुढील चेंडू लकी एंड वरती खेळतील यावेळेला फुल टॉस ऑन स्ट्राईटला डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूची फेकी होईल तोवर मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत चांगलं बॅकअप देखील केलं गेलं दुहे धावेने धावसंख्या फोडीशी पुढे सरकेल धावा लागतात धाव फलकावरती बत्तीस लकी स्ट्रायकी गेटवरती पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सज्ज यावेळेला खोलवा टप्प्याला चेंडू आणि आता इथे मात्र लकी फलंदाज बाद होत आहेत यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करत असताना लकी बॅक टू द पवेलियन लेग बाहेर टाकल्या चेंडू पंच वाईट बॉल घोषित करणार यात मात्र शंका नाहीये वाईट बॉल येतोय हर्षित चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत परंतु आता मात्र एक अतिरिक्त चेंडू हाताळतायत धावसंख्या थोडीशी मजल मारते या आकड्यावरती यावेळेला पुन्हा एकदा चेंडू होता समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एकेरी धावेत पूर्ण केले जाते दुसरी धावेला कन्वर्ट करतायत आणि दोन धावा षटक देखील समाप्त होत आहे चौथं आणि धावा लागतात धाव फलकावरती थर्टी फाय पस्तीस धावा अतिशय धीमागतीने धाव फलक पुढे सरकारचं काम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून केलं जात आहे शिवाजी टू हा संघ आपण पाहतोय क्षेत्र फलंदाजी करतोय तर अमरा चार्जस असंघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो आहे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंत तो निर्णय कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला आहे परंतु क्रिकेट आहे मित्रांनो शेवटचं षटक ह्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण की स्ट्रायकिंग एंडवरती आता खेळताना पाहायला मिळतील नरेश नरेशांना नरेश चांगला खेळ आपल्या संघासाठी करावा लागेल सोनू शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना राईट राउंड विकेट मारा करतील सोनू। अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत चेंडूची फेकी करतील तोवर मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होणार यात मात्र शंका नाहीये कारण की रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे दोन्ही फलंदाजांची दोन धावा पाहत आहोत नगरसेवक चषक दोन हजार तेवीस हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू सुरेख चेंडू होता तेवढा चांगला फटका लॉंगन मध्ये क्षेत्रक्षक आहेत तिथे चांगली फेकी होतीये चांगली फेकी होतीये चांगलं क्षेत्ररक्षण अशाच क्रिकेटची प्रेक्षकांना पाहायचं असतं आणि त्या क्वालिटीचं क्रिकेट करताना इथे क्षेत्ररक्षक सोनू तर स्ट्रायकिंग वरती असतील फलंदाज सचिन हो हो यावेळेला पहिलाच माणस धाडला होता की मला स्टेपडून मारायचं आहे परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये एकदा तर नक्कीच मिळतेय एकेरी धावेने धाव संख्येत भर आहे पंचांचा बाईसच्या स्वरूपात धावा मिळत आहेत एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय एकोणचाळीस धावा अजून तीन चेंडू शेष दोन मोठे फटके फिफ्टी प्लस धावा होऊ शकतात यावेळेला पुन्हा एकदा कुठला चेंडू ऑन साइडला ला खेळायचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्रक्षक आहेत मिड ऑन रिजन मध्ये थोडस फंबल झाले तिकडे परंतु दोन धावा यशस्वीरित्या पुन्हा एकदा पूर्ण अजून दोन चेंडू शेष या षटकातील सोनू यांचे या पुढे सामना आहे अमरा स्काय रायडर्स विरुद्ध इगल गँग अमरा स्काय रायडर्स विरुद्ध इगल गँग दोन्ही संघाचे कर्णधार या मॅचच्या फर्स्ट इनिंगच्या नंतर व्यासपीठावरती यायचं आहे नाणेफिकीसाठी अमरा स्काय रायडर्स विरुद्ध ईगल गँग हो यावेळेला चांगला चेंडू आहे तेवढा चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्रक्षण चेंडूची फेकी होईल तोवर मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातील धावेने पुन्हा एकदा धाव संख्येत वाढ धावा लागतात धाव फलकावरती त्रेचाळीस तर नक्की एक मोठा दा फटका जर आला तर नक्कीच पन्नास पर्यंत गाठू शकतो टार्गेट बॅटिंग करणारा संघ कारण की धाव फलकावरती फोर्टी थ्री आहेत एक षटकार किंवा एक चौकार आला तर पन्नास पर्यंत पोचू शकतो टार्गेट यावेळेला कुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला क्षेत्रक्षक आहेत आणि कोणती चुकी नाहीये नरेश शेवटच्या चेंडूवरती झेलबाद होतायत आहेत आणि धावसंख्या स्थिरावतीये ती फोर्टी त्या अगोदर मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय अमरा स्काय रायडर्स विरुद्ध इगल गँग शेवटचा आणि अंतिम पुकार अमरा स्काय रायडर्स विरुद्ध इगल गँग दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती या आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा नगरसेवक चषक दोन हजार तेवीस ओरटू मितांश डीजे थँक्यू डी जे ने जाता। गर गर जाता। एक विनंती आहे आणि एक अनाउन्समेंट आहे एक मुख्य अनाउन्समेंट सर्व खेळाडूंनी या लक्षकडे ह्या अनाउन्समेंट कडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही मैदानामध्ये दोन संघ खेळण्यासाठी जाता तेव्हा कोणताही खेळाडू मैदानामध्ये मोबाईल घेऊन जाणार नाहीये जर तुम्ही मोबाईल घेऊन गेलात आणि पंचाकडे जर पंचांना ते आढळलं तर तुम्हाला तीन धावांची पेनल्टी दिली जाईल याची कृपया दक्षता घ्या कारण की एक मोठी स्पर्धा आहे आपण क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे टेन्शन ऑफिस वगैरे आपण नंतर तर विनंती आहे कुणी मोबाईल घेऊन जाणार नाही आहे डीजे अमित आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे गोलंदाजी मार्क वर सज्ज आहेत गोलंदाज प्रदीप गोलंदाजी पहिला चेंडू थोडासा चांगल्या पद्धतीने टाकला चेंडू होता थोडासा फंबल बॅकअप चांगला आहे एक धावा पहिल्या चेंडू वरती एक धाव घेऊन संघाचं श्री धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय तीस चेंडू चव्वेचाळीस धावांचं समीकरण आहे अतिशय सोप्प समीकरण पाहायला मिळतंय परंतु ते समीकरण कशा पद्धतीने पूर्ण करतील बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय अमरा चार्जस अमरा पुढील चेंडू यावेळेला सुरेख चेंडू मध्ये टाकलेला चेंडू चांगले क्षेत्रक्षण फेकी करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हातातून नरेश यांच्या हातातून चेंडू सटकतोय एक धावा एकेरी धावेने पुन्हा एकदा धाव संकेत भर दोन धावा धाव फलकावरती हॅलो ठाणे विभागातील एक मानाची आणि सन्मानाची आणि सांस्कृतिक असले हॅलो एक विनंती आहे गेट समोर ज्या कोणी खेळाडूंनी गाड्या किंवा प्रेक्षकांनी गाड्या आहेत ला त्या कृपया त्वरित तिथून काढून घ्यायच्या आहेत अन्यथा वाले तिथे येऊन तुमची गाडी घेऊन जातील विनंती आहे ज्या गेट समोर एंट्रन्सला ज्या कोणी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आपल्या गाड्या जरी लावल्यात त्यांना विनंती आहे त्या गाड्या त्वरित आपल्या तिथून काढून घ्यायच्या आहेत जाऊयात मैदानाच्या दिशेने टार्गेट खूप सोपं आहे चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा संघ यावेळी लाडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न क्षेत्रक्षक चांगलं क्षेत्रक्षण करताना नरेश शिटी आपण पाहतोय आर सर्कल मध्ये पॉवर पेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि ह्या षटकामध्ये मोठे फटके लगाव देत आहेत फलंदाजांना गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप चांगली गोलंदाजी करत असताना समीकरण थोडस इझी आहे परंतु प्रदीप चांगली गोलंदाजी करत असताना मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करायला देत नाहीयेत स्ट्रायकिंग आता मात्र फलंदाज अमित यावेळेला दिशेने टाकलेला बॉल तर थोडस सफल झाले होते परंतु इथे पंच षटक संपल्याची खून इथे करतायत आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते प्रदीप यांची धाव संख्येचा विचार करायला गेलो तर धावा लागतात धाव फलकावरती सिक्स सहा धावा सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तर चांगलं कम बॅक केलंय आता जिंकण्यासाठी समीकरण पाहूयात काय झालंय चोवीस चेंडू आणि अडतीस धावा चोवीस अडतीसच समीकरण आहे आता मात्र सामना दोन्ही संघासाठी पन्नास पन्नास आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे इथून पुढे जो चांगला खेळ करेल तो मात्र थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल चोवीस अडतीस च समीकरण पाहूयात गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय रोहन गोलंदाजी मार्कवरती दुसरं सेड काताळण्यासाठी येत आहेत पहिला चेंडू फुल टॉस त्याला धाडलंय ऑन साईडला क्षेत्ररक्षक नरेश कोणती चुकी नाही करणार आणि फलंदाज बाद होतायत आहेत जेलबादच्या स्वरूपात पहिला हद्रा बॅटिंग बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अजय अर्जुन अर्जुन, अर्जुन? नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत चांगली गोलंदाजी नक्की टार्गेट खूप छोटं होतं परंतु आता मात्र गोलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळते यावेळा देखील चांगला चेंडू आहे के अपील केली जाते पंचांकडे परंतु अपीलमध्ये उत्साह नाहीये पंच अपील फेटाळत आहेत निर्धाव चेंडू येतोय काय गोलंदाजी होतीय चांगली गोलंदाजी गोलंदाज रोहन पहिल्या चेंडू वरती विकेट त्यानंतरचा पुन्हा एकदा डॉट बॉल येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवरती प्रेशर टाकण्याचं काम करेल तीस चेंडूंमध्ये चव्वेचाळीस धावा करायच्या होत्या आता मात्र समीकरण थोडस अवघड होत असताना यावेळेला ऑफ स्टमच्या बाहेर फुल टॉस चेंडू नक्कीच हाताळला गेला परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत परंतु मनुष यांचं देखील कौतुक करावं लागेल एष्ट्यांच्या मागे चांगली यष्टी रक्षण करत असताना नक्कीच जर इथे चुकी झाली असती तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता परंतु चांगलं यष्ट्यांच्या मागे कार्य करताना मनीष यावेळा या चांगला चेंडू आहे असं म्हणता येणार नाही आहे पंच आमच्याकडे पाहत आहेत दर्शवतायत की वाईट बॉल आहे या स्पर्धेसाठी आम्हाला पंच म्हणून लाभलेत अहू सर आदित्य सर साजित सर आणि अनिल सर ठाणे विभागातील एक नामवंत पंच पंसा म्हणून पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहायला मिळतात त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील जाऊन हे सर्व पंच पंसा, पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला चांगला चेंडू आहे ब्लॉकोले टाकल्या चेंडू समोरच्या दिशेने खेळ आहेत क्षेत्रक्षक आहेत क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं आहे इथे थोडा खराब फेकी होतीये आणि इथे काय होत आहे खराब क्रिकेट मित्रांनो चुकीला माफी नाहीये तुमची एक चुकी तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकते आता ही चुकी किती भागात ठरेल इथून सामना ऑन होत का कारण कि जिथे एक धावा होत्या तिथे तीन धावा मिळाल्यात या तीन धावेने धावफलक पुढे सरकतोय धावा लागत आहेत अकरा धावा आरुष बारगल जर आपण कुठे असाल तर व्यासपीठाच्या उजव्या साइडला यायचंय तुमची कोणीतरी वाट आहे आरुष बार्गल आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर व्यासपीठाच्या उजव्या साइडला यायचंय जव्यात मैदाच्या दिशेने सुरेख गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज रोहन यांचं यांच्या माध्यमातून आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ थोडीशी कुठेतरी कमी पाहायला मिळाली या चेंडूवरती यावेळेला चांगला चेंडू आहे स्वतःच्या थ्रू मध्ये चेंडूला अडवतील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि हि एक धावा घेण्यात यशस्वी चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजूनही एक चेंडू शेष आहे या षटकातील धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते एकेरी धावेने बारा या धावसंख्येवरती जाऊन पोचते आता मात्र समीकरण अवघड होत असताना काय गोलंदाजी होतीये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय यावे या, 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 या देखील चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि इथे षटक संपताना पाहायला मिळते दोन आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या स्थिरावली आहे बारा धाबा आता समीकरण पाहूयात किती होत आहे अठरा चेंडू बत्तीस धावांची गरज काय गोलंदाजी केली आहे शिवाजी टू या संघाने तीस चेंडू चौवेचाळीस धावांचा पाठलाग करायचा होता बॅटिंग करत असताना अमरा चार्जस या संघाला नक्कीच खूप चांगली लढत पाहायला मिळेल बिग फाईट आहे दोन्ही संघांमध्ये या ना सामना आहे अमरा स्काय रायडर्स विरुद्ध इगल गँग इगल गँग संघाने नाणेफेक जिंकली क्षेत्रक्षण स्वीकारले विनंती असेल हा सामना झाल्यावर त्वरित आपलं सजवून घ्या दोन्ही संघाने रेडी राहायचं नवीन गोलंदाज निवांत पाहूयात कशा पद्धतीने निवांत गोलंदाजी करतायत तर स्ट्रायकिंग एड वरती असतील फलंदाज अमित पहिला चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कोणतीही चुकी नाही अमित यांचा पकडला जातोय झेल आणि इथे समतोय खेळ बॅट्समन बै, बॅक टू द पवेलियन अवघड होत आहे जसे चेंडू हाताळले जातात तसं चेंडू समीकरण आहे चांगली गोलंदाजी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत सोनू काहीतरी करमणूक करावा लागेल आता मात्र सोनूला कारण की आता सामना शेतरक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकतोय थोडीशी पकड मजबूत केली आहे परंतु दोन मोठे फटके जरी ते लगावले गेले तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ यावेळेला कवा सीजन निवडलाय एक धाव तर जोरात पूर्ण केली आहे शेतरक्षक चेंडूवरती जोरात आहेत फेकी देखील चांगली आहे परंतु दोन धावा रोकू शकणार नाही आहेत दोन धावा दोन धावेने धाव फलक पुन्हा पुढे सरक केल चौदा धावा त्याचबरोबर पंचांचा इशारा वन शॉट म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना ज्याला म्हटलं जातं ते इथे पाहायला मिळालं अगोदर तुमच्याकडे धावांचा दुष्काळ आहे आणि त्यामध्ये तुम्ही अजून एक वन शॉट करताय यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्रक्षक चेंडूवरती जोरात जात आहेत थोडेसे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही ते फलंदाज बाद होतील का नाही चांगली रनिंग बिटवीन द दो विकेट दोन धावा आता मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होताना पाहायला आहेत थोडस क्षेत्ररक्षकाची साथ कुठे ना कुठे कमी पाहायला मिळते गोलंदाजाला स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सोनू हॅलो यावेळेला स्टेप आवडून मारायचा प्रयत्न कवास रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा पुन्हा एकदा फंबल धुळून धाव्याचा प्रयत्न आणि इथे काय होतय घटना होता, होता होता बचावली गेली असं म्हणायला काय हरकत नाहीये एक धावा एक धावा एक धावे पुन्हा एकदा धावसंकेत वाढ सोळा धावा यावेळेला समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला समोरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण झेलवाद होऊ शकणार नाहीत कारण की झेल सुटलेला आहे आणि दोन धावा एक धावा अगदीच फंबल जरूर झाले तिथे क्षेत्ररक्षक एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी पुढे सतरा या धावसंख्येवरती आता मात्र सतरावरती खतरा पाहूयात आणि यावेळेला पुन्हा एकदा स्टेप वाढून मारण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नरेश कोणती चुकी करणार नाही आहेत चांगली फेकी होतीये चांगलं बॅकअप आहे दोन धावा रोकू शकणार नाही आहेत दोन धावेने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकतंय पुन्हा एकदा वन शॉट काय होतंय अपेक्षा नाही आहे मित्रांनो तुमच्याकडून अशा चुकांची परंतु इथे दोन धावा शॉर्टच्या स्वरूपात आपण पाहिल्यात एक धावा शॉर्ट असेल म्हणजेच एक धावा ॲड केली जाईल खात्यामध्ये तब्बल अठरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत ओव्हर झाली षटक देखील संपलंय पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागेल ती संघाला कारण की आता धाव फलक पहा अठरावन वरती जाऊन पोचलाय जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती बारा चेंडू सव्वीस धावा प्रतिषटक तेराच्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला एक षटक जर फिफ्टीन प्लस आलं तर मात्र शेवटच्या षटकामध्ये नक्कीच दहा ते अकरा धावा येतील आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल परंतु ह्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे स्ट्रायकिंग एंड वरती असतील फलंदाज अर्जुन तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सोनू यांना चांगला खेळ आता मात्र करावा लागेल बारा चेंडू आणि सव्वीस धावांची आवश्यकता चांगला चांगली गोलंदाजी आतापर्यंत शिवाजी टू असं वाटलं होतं की अमरा चार्जर्स हा संघ मात्र अतिशय सोप्या पद्धतीने झिंकेल परंतु त्यांच्या नाकी नऊ केलेत ते एन्स टू या संघाने चांगली गोलंदाजी करत असताना प्रयत्न करावे लागतील मेहनत घ्यावी लागेल परिश्रम करावा लागेल घाम गावावा लागेल तेव्हा मात्र बारा चेंडू सव्वीस धावा होतील विजय इतक्या सजासहजी मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि जेव्हा तुम्ही मेहनत नक्कीच पुरेपूर घेता तेव्हा विजय तुमच्या पायाशी नक्कीच पाहायला मिळतो इथे मेहनत हंड्रेड पर्सेंट करावी लागेल दोन्ही फलंदाजांना प्लेचं षटक मार्गस्थ पहिला चेंडू अकूट चेंडू होता फाईन लेक रिझन मध्ये शेतरक्षक फॉम्बाल एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धावेचा प्रयत्न या रक्षक चेंडू मागे धावतायत आपण पाहतोय मनीष चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करताना दोन धावा खराब चेंडू होता ह्याला या चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र प्रॉपर होत नाहीये संधी आहे मोठे फटके लगावण्याची जर इथून तुम्ही सामन्याला जिंकून दिलात तर नक्कीच तुमचा संघ तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज लकी यावेला समोरच्या दिशेने मिस स्ट्रोक चेंडू हवे मध्ये आहे क्षेत्रक्षकाकडून चूक पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि परिणाम दोन धावा मिळतात पकडो कॅच जितो मॅच एक क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो आता जर इथून पुढे जर या फलंदाजाने मोठमोठे फटके लगावले तर नक्कीच तुम्हाला ह्या कॅचची किंमत मोजावी लागेल यात मात्र शंका नाहीये कारण की जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटतो तेव्हा तेव्हा मात्र त्याला जीवदान मिळतं त्यानंतर तो, तो फलंदाज आक्रमक पवित्र असतो त्याचा यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेक मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एक धावा पूर्ण केली जाते एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते आमचे गुणलेखक दर्शवतायत ट्वेंटी थ्री ऑन बोर्ड तेवीस धावा तेवीस दावा चांगला सामना आहे प्रेक्षकांना अशाच सामन्याची आवश्यकता असते आणि ज्या पद्धतीचा सामना हवा होता त्या पद्धतीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल लकी करताना पाहायला मिळत आहेत पॉवर प्लेच बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आत्तापर्यंत ह्या षटकामध्ये किती तीन चेंडू हाताळून झालेत अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील यावेळेला पॉईंट रिझन मध्ये मारायला प्रयत्न घेतले बॅच ची लिडिंग जातोय पॉईंट थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू एक धावा प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये फलंदाजांच्या लकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार राईट रायट राऊंड ऑफ विकेट मारा करतायत यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही कनेक्शन नाहीये पंचांचा इशारा येतोय लेग बाईसच्या स्वरूपात ही धावा ऍड होते खात्यामध्ये जसजसे चे चेंडू पुढे जात आहेत तस तसे मध्ये संघा फिल्डिंग करणारा संघ मात्र या सामन्यामध्ये पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय सोनू नक्कीच मोठा फटका लागावा लागेल सोनू यांना धावसंख्येचा विचार करायला गेलो तर धावा आहेत धाव फलकावरती यावेळेला आडव्या बॅटने फटका चांगला आहे चेडू जातोय बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर हाव येतोय सोनू यांच्या बॅटमधून मधून बऱ्याच वेळानंतर चौकार धावा लागतात धाव फलकावरती एकोणतीस धावा धाव फलकावरती सहा चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता सामना अजूनही ऑन आहे फलंदाजी करणारा संघाकडे हा सामना जाईल सा कि गोलंदाजी करणारा संघाकडे नक्कीच सोनू शेवटच्या चेंडूवरती चौकार लागावत सांगतायत की आम्ही अजून देखील मॅच मध्ये आहोत आम्ही इतक्या सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये सहा चेंडू आणि पंधरा धावांची गरज नवीन गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती असतील खूप मोठी जबाबदारी सिद्धेश खांद्यावरती परंतु सोनू आणि अर्जुन फलंदाजीसाठी आपण पाहतोय अर्जुन, अर्जुन स्ट्रायकिंग एंड वरती सहा चेंडू आणि पंधरा धावांची गरज चांगली चांगली बॅटल रंगतेय दोन्ही संघांमध्ये पहिला चेंडू बिगीट करायचा प्रयत्न थोडासा बॅकफुटला जाऊन कट मारण्याचा प्रयत्न परंतु मिस टाइमिंग स्ट्रोक एक धावा सोनू आता स्ट्रायकिंग एंडला येतील पाच चौदा पाच चौदाचं समीकरण आहे मित्रांनो परिस्थिती थोडीशी गंभीर नक्कीच आहे परंतु त्यासाठी मनस्थिती थोडीशी बदलावी लागेल आता फलंदाजांना पाच चौदाचं समीकरण चौदा चेंडू चौदा धावा पाच चेंडू पाच चेंडू चौदा धावा एकीकडे आहे अमरा चार्जस दुसऱ्या बाजूला शिवाजी टू कोणता संघ हा पहिला सामना जिंकेल चांगली बॅटल फुलटॉस परंतु इथे फायदा घेता येऊ शकला नाहीये सोनू यांना निर्धाव चेंडू रक्षकाच्या मागे आपण पाहतोय मनीष चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण करत असताना नक्कीच मृत्युंजय पुणे यांच्यामध्ये जे यशीरक्षक आहेत त्यांची आठवण करून देतात यावेळेला स्टेपडून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये नरेश कोणती चुकी होणार नाही आहे शेफेकी चांगली आहे परंतु दोन धावा काही होऊ रोकू शकणार नाही आहेत दोन धावा समीकरण पाहूया आता चार चेंडू तीन चेंडू आणि तीन बारा कोणाचे तीन बारा पूर्ण होतील कोणाचे तीन तेरा होतील हे पाहूयात येणाऱ्या तीन चेंडूंवरती स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने क्षेत्रक्षक दूरवरती आहेत चांगले क्षेत्रक्षक करण्याचा प्रयत्न फंबल झाले दोन दावा नक्कीच मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून परंतु प्रयत्नांमध्ये कुठे ना कुठे ताकद कमी पडायला पडताना पाहायला मिळते दोन अकरा दोन चेंडू अकरा दावांची गरज दोन अकरा या वेळेला एक चेंडू आहे आणि फटका देखील चांगला परंतु जेल सुटतोय लकी यांच्याकडून आणि काय होतय पहा सोनू प्रयत्न तर नक्कीच करताना पाहायला मिळाले परंतु शेवटच्या चेंडूवरती धावा घेत नाहीयेत आता समीकरण पाहूयात एक दहा एक चेंडू दहा धावांची गरज सामन्यामध्ये पकड खूप निर्माण चांगली केली आहे परंतु हा चेंडू जर अतिरिक्त हाताळला गेला तर मात्र काहीतरी होऊ शकतं इथे फलंदाजाला अंगावरती टाकल्या चेंडू आणि इथे सामना विजय होतोय शिवाजी टू हा संघ वेल प्लेड बॉय खूप चांगला खेळ तुमच्या मार्फत या सामन्यामध्ये पाहायला मिळाला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या पुढे सामना असेल अमरा स्काय रायडर्स विरुद्ध इगल गँग इगल गँग या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे थोड्याच वेळ आम्ही मॅन ऑफ द मॅच देखील घेऊन येऊ आपण कुठे जाऊ नका